लाल मातीतली कुस्ती म्हणजे आज मेट्रोवर सुद्धा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेट्रो मार्ग 2 आणि 7 वर सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल आणि हे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेनं आता सुरू करायचे आहेत आणि म्हणून फेज 1 आणि 2 वर एकात्मिक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी हा मेगा ब्लॉक मेट्रोवर घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेनं 2022 विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 1 कोटीपेक्षा अधिकचा दंड वसूल केला आहे. विना तिकीट प्रवास करणाऱ्या तब्बल 13,000 जणांना पकडण्यात आलंय आणि दिवसाला साधारणपणे 36 फुकट्या प्रवाशांना पकडून पश्चिम रेल्वेनं त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेचं उल्लंघन केलेल्या 613 जणांकडून दंड वसूल करण्यात आलाय. 11 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान ही कारवाई. अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय, तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्ण चालू शकतो, शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. वैखरी आणि त्यांच्याकडून 12,26,000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय. महामार्ग सुरू होऊन अद्याप 30 दिवसही झालेले नसताना समृद्धीवरच्या अपघातांची संख्या मात्र 50 वर गेली आहे. पिंपळगाव बसवण शहरातल्या अनेक ठिकाणांवरील शुद्ध पाण्याचं एटीएम सुविधा बंद करण्यात आली आहे. ग्रामपंचायत मार्फत हा शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येतो, मात्र हेच पाणी परत एटीएमद्वारे आणखी शुद्ध करून ते विकलं जात असल्याचं आढळून आलं, त्यामुळे ग्रामपंचायतीचा हा तोटा होतो. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीमध्ये पुन्हा एकदा 1,000 मासे मृत्युमुखी पडलेत आणि याबाबत प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेनं प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार केली आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी नदीवरच्या मृत माशांचा पंचनामा केला आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. रायगडच्या पेण तालुक्यातल्या 5 गावातल्या नागरिकांनी अंबा नदीवर पूल बांधण्याची मागणी केली आहे. पूल नसल्यामुळे नागरिकांना 42 किलोमीटरचा वळसा करून तालुक्यात जावं लागतंय. 19,000 लोकसंख्या असलेल्या या गावकऱ्यांनी मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.